वी कॅन हॅव ओन पॉवर अँड दॅट इज द पॉलिटिकल पॉवर. धिस पॉवर वी मस्ट विन. आर्म्ड विथ धिस पॉवर वी कॅन प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ आवर पीपल. हे शब्द आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजकारणाविषयी काय वाटत होतं हे या दोनच वाक्यावरून आपल्याला स्पष्टपणाने दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमकं राजकारणाविषयी काय विचार करत होते, त्यांना राजकारण का आवश्यक वाटत होतं आणि आपली सत्ता का यावी असं वाटत होतं हे या वाक्यावरून आपल्याला दिसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की राजकारण हे आपल्या चळवळीचं एक महत्त्वाचं अंग आहे, राजकारणाशिवाय गत्यंतर नाही. आपले सामाजिक अवस्था जी आहे ही सामाजिक अवस्था अतिशय बिकट आहे, जनावरापेक्षाही बत्तर हाल आपले झालेले आहेत आणि याच्यामधून मुक्त व्हायचं असेल तर राजकारण हा एकमेव पर्याय आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आपल्या आरोग्याचे प्रश्न असतील, आपल्या शिक्षणाचे प्रश्न असतील, आपल्या सामाजिक दर्जाचे प्रश्न असतील, हे सर्वच प्रश्न राजकारणामुळे सोडवले जाऊ शकतात आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजकारण अतिशय महत्त्वाचं वाटत होतं. याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 प्रयत्न सुरू केलेले होते. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही 1935 पूर्णपणे सामाजिक असलेली आपल्याला पाहायला मिळते, पण तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाचं जे सूत्र होतं हे सूत्र समाजकारणामधून राजकारण आणि राजकारणामधून समाजकारण असं होतं आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुरुवातीला समाजकारणाकडे वळलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण ज्यावेळेस पहिली गोलमेज परिषद झाली त्या गोलमेज परिषदेपासून मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला राजकीय हक्क का आवश्यक आहेत हे स्पष्टपणाने सांगायला सुरुवात केली आणि म्हणूनच त्यांनी पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये असेल, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये असेल किंवा तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये असेल या तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी आपले राजकीय हक्क लावून धरले होते. अस्पृश्य समाजाला त्यांचे राजकीय हक्क मिळाले पाहिजेत, जोपर्यंत त्यांना त्यांचे राजकीय हक्क मिळणार नाही तोपर्यंत त्यांचा उद्धार होणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी ब्रिटिशांकडे या गोलमेज परिषदेमध्ये राजकीय सत्तेचा हट्ट धरला. अर्थातच जी सत्ता भारतामध्ये येणार आहे त्या सत्तेमध्ये आमचा वाटा अर्थातच अस्पृश्यांचा वाटा असला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि त्याचसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये एकतर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढत होते आणि दुसरी म्हणजे काँग्रेसच्या विरोधामध्ये लढत होते. या दोन्ही पातळ्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकाच वेळेस लढत होते आणि म्हणूनच याचाच परिणाम म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की नंतर जातीय निवाडा आला आणि अस्पृश्य समाजाला स्वतंत्र मतदारसंघ मिळाले. हे स्वतंत्र मतदारसंघाचं रूपांतर पुणे करारानंतर राखीव जागांमध्ये झालं आणि 1935 कायदा आला. 1935 कायद्याने पुढे ज्यावेळेस 1936 निवडणुका जाहीर होणार होत्या किंवा निवडणुका लागणार होत्या त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षामध्ये आलं की आपले राजकीय हक्क आपण प्राप्त केलेले आहेत, परंतु आपल्याला आता जर राजकारणामध्ये जाऊन बसायचं असेल तर आपल्याला एका राजकीय पक्षाची आवश्यकता आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये 1936 निवडणुकीपूर्वी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 निवडणुकीमध्ये भाग घेतला. आपण जर या निवडणुकीकडे बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या निवडणुकीमध्ये जवळपास 17 उमेदवार उभे केलेले होते आणि या 17 उमेदवारापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे 13 उमेदवार निवडूनही आलेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्याच निवडणुकीमधलं हे यश होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 17 उमेदवार उभे केलेले होते त्यापैकी जवळपास 13 उमेदवार हे या निवडणुकीमध्ये निवडून आलेले होते आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे राजकीय हक्क मागत होते त्या राजकीय हक्काचा हा एक परिणाम होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य असलेल्या समाजाला किंवा गावकुसाबाहेर फेकलेल्या समाजाला थेट सत्तेच्या खुर्चीवरती नेऊन बसवलं आणि म्हणूनच ज्यावेळेस त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळेस त्यांचे 13 उमेदवार निवडून आले. या 13 जर आपण नावं बघितली तर आपल्या लक्षामध्ये येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या निवडणुकीमध्ये कोणाकोणाला निवडून आणलेलं होतं. याच्यामध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड, आर आर भोळे, डी जी जाधव, बी एच वराळे, चित्रे, आर जी भातनकर, रोहम, गंगाधर घोडके, के एस सावंत व बाबू, एल एन हरदास या उमेदवारांची विधिमंडळाचे सदस्य म्हणून निवड झालेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय चळवळीचं हे पहिलं यश होतं. विधिमंडळात निवडून आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या शिलेदारांनी समाजाचे अनेक प्रश्न विधिमंडळामध्ये मांडले. या प्रश्नाकडे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की किती महत्त्वाचे प्रश्न या सदस्यांनी विधिमंडळामध्ये मांडलेले होते. त्यात प्रामुख्याने औद्योगिक विवाद कायद्यातील उणीवा सरकारच्या निदर्शनास त्यांनी आणून दिल्या. मजुरांना संप करण्याचा हक्क याच विधिमंडळातील सदस्यांनी मिळवून दिला. खोती पद्धतीचे विधेयक त्यांनी मांडले, नंतर खोतीमुक्ती झाली. महार वतन कायदा विधेयक मांडलं गेलं. हरिजन हा शब्द वापरात येऊ नये म्हणून सर्व सदस्यांनी सभात्याग देखील तत्कालीन परिस्थितीमध्ये केला.
तसंच शिक्षणाची वर्धा योजना देखील सुरू केली. अनुसूचित जातीचे शिक्षण, अस्पृश्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, हरिजन मंदिर प्रवेश बिल इत्यादी अनेक प्रश्न या सदस्यांनी विधिमंडळामध्ये मांडले. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की आपले जे मूलभूत प्रश्न आहेत, हे मूलभूत प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्याला राजकीय सत्तेशिवाय पर्याय नाही. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिलेदार या पहिल्या निवडणुकीमध्ये उभे केले होते, या शिलेदारांनी असे महत्त्वाचे प्रश्न सोडवलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यासाठी 1920 भांडत होते. 1924 त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली आणि बहिष्कृत वर्गाचं संघटन करायला देखील सुरुवात केली. नंतर सायमन कमिशन भारतामध्ये आल्यानंतर देखील सायमन कमिशनसमोर साक्ष मांडत असताना त्यांनी आपल्या बहिष्कृत वर्गासाठी राजकीय हक्काची मागणी केली. त्याचबरोबर 1930, 31 आणि 32 गोलमेज परिषदेमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाच्या स्वतंत्र मतदारसंघाची मागणी लावून धरली. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीचं जर यश आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की या चळवळीमुळेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यासारख्या गावकुसाबाहेर फेकलेल्या समूहाला देखील राजकीय संरक्षण मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे राजकीय संरक्षण मिळवत असताना अनेक देशांची उदाहरणं देखील दिलेली होती की जिथे जिथे असा शोषित वर्ग आहे किंवा ज्यांच्यासोबत डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे अशा वर्गाला कुठे कुठे पॉलिटिकल प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे याची उदाहरणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये दिलेली आहेत. अशीच काही उदाहरणे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ॲनिलेशन ऑफ कास्ट या भाषणामध्ये देखील पाहायला मिळतात की पॉलिटिकल प्रोटेक्शन किती महत्त्वाचं असतं आणि ते कुठल्या कुठल्या देशामध्ये कशा पद्धतीनं झालेलं आहे, कशा पद्धतीच्या वाटाघाटी झालेल्या आहेत हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गोलमेज परिषदेमध्ये आणि नंतर 1936 ॲनिलेशन ऑफ कास्ट या भाषणामध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या राजकीय विचाराविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.